कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। शेतकऱ्याला आपल्या पिकाचं चांगलं उत्पादन तसंच भरघोस उत्पन्न हवं असेल तर नवनवीन तंत्रज्ञानाचं तसंच पद्धतीचा अवलंब प्रत्येक शेतकऱ्यानं करायला हवा। त्या पद्धती कोणत्या? तर त्यातीलच एक म्हणजे सरीवरंबा पद्धत। सरीवरंबा पद्धतीचा पुरेपूर उपयोग वर्धा जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी दिलीप नानाजी पोहाणे यांनी केला आहे। ऐकूया सरीवरंबा पद्धतीचे फायदे त्यांच्याचकडून। इथे जे आज आपण माहिती देत घेत आहोत की BBF तंत्रज्ञान काय आहे। BBF तंत्रज्ञान म्हणजे सरीवरंबा पद्धत। सरीवरंबा पद्धतीसाठी पहिले जमिनीची मशागतीमध्ये पहिले नांगरण, त्याच्यानंतर रोटॅवेटर झाल्यानंतर त्याच्यामध्ये सरी पाडाव्या लागतात। नांगराणी जेव्हा आपण सरी पाडतो तेव्हा तीन फूट किंवा साडेतीन फूट, या साडेतीन फुटाच्या जर सरी पाडल्या त्याच्यामध्ये पिकाचा जो काही फायदा होतो, पिकामध्ये सरीवरंबा पद्धतीमध्ये जे काही पीक लावतो त्याच्यामध्ये आपल्याला फायदा म्हणजे 20-30% ग्राउंड लेवलवर जे आपण पीक पद्धती घेतो त्यापेक्षा जर सरीवरंबा पद्धतीमध्ये जर आपण पीक जर रोवणी केलं, समजा कापूस, तूर, सोयाबीन, चणासुद्धा आपण घेऊ शकतो, तर या पिकामध्ये ग्राउंड लेवल पिकापेक्षा सरीवरंबा पद्धतीमध्ये 30-35% उत्पादनाचा जास्त रेशो आलेला आहे। आणि वारंवार कृषी विभागसुद्धा याच्यावर भर देत आहे, आत्मासुद्धा भर देत आहे, कृषी विद्यापीठसुद्धा या पद्धतीवर म्हणजे माहिती खूप काही मोठ्या प्रमाणावर TV माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून, इतर काही जाहिराती करत आहे। आणि ही पीक पद्धत जे आहे ते शेतकऱ्यासाठी वरदान पण ठरू शकते। आणि या सरीवरंबा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उपयोग घेऊन याचा अवलंब करावा व याचं खत नियोजन म्हणजे सुरुवातीतच आपल्याला जर शेती नांगरतो, रोटॅवेटर करतो तेव्हाच आपण ते खत जर फेकून दिलं तर त्याच्यामध्ये दुसऱ्यांदा खतसुद्धा देण्याची गरज नसते। फक्त मायक्रोन्युट्रियंटचे फवारे त्याच्यामध्ये जर गरज पडली तर आपल्याला सरीवरंबामध्ये पाण्याचं व्यवस्थापनसुद्धा चांगलं करता येते। पिकाच्या मुळ्या खोलवर जातात आणि त्याला शेंगा आणि भरभरून त्याला फळंसुद्धा लागतात। कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या जातं जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो। पाहूया वर्धा जिल्ह्यातील तालुका हिंगणघाट येथील विभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे यांचे मत। आमच्या कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताह 25 जून 2022 ते 1 जुलै 2022 या कालावधीमध्ये पार पडला। BBF हे एक तंत्रज्ञान आहे। या BBF तंत्रज्ञानाला मराठीत रुंदवरंबा आणि सरी असे म्हणतात। त्याशिवाय दुसरं म्हणजे सरीवरंबा पद्धत आणि तिसरी पद्धत म्हणजे शेतकऱ्याची प्रचलित सपाट शेतीवर पेरणीची पद्धत। रुंद सरीवरंबा आणि सरीवरंबा पद्धतीचे शेतकऱ्यांसाठी अनेक फायदे आहेत। या पद्धतीमध्ये रुंद सरी आणि वरंब्यावर जर आपण पेरणी केली तर पिकाचे जास्त पाऊस आला तर त्याच्यापासून संरक्षण होते, अतिरिक्त पाणी शेतामधून बाहेर वाहून जाते। याशिवाय जेव्हा पाऊस कमी पडतो त्यावेळेस त्या सरीमध्ये पाऊस थांबून पिकांना पाणी उपलब्ध होते। या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना पीक संरक्षणसुद्धा करणे फार सोपे जाते आणि त्यामुळे पिकाची बचत होऊन उत्पादनात वाढ होते। रुंद सरीवरंबा पद्धतीने जर शेतकऱ्यांना पेरणी करायची असेल तर BBF नावाचं यंत्र जे आहे ते कृषी विभागामार्फत अनुदानावर शेतकऱ्यांना उपलब्ध आहे आणि यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची बचत होते, वेळ कमी लागतो, त्याच्यानंतर बियाण्याची बचत होते आणि त्यानंतर जे काही काम शेतकऱ्यांना शेतीत करायचे आहे ते सुलभ होते आणि यामुळे शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होतो।
बीबीएफ तंत्रज्ञान म्हणजेच सरीवरंबा पद्धतीचे अनेक फायदे आपण आज पाहिले. शेतकऱ्यांनी जर त्याचा अवलंब केला तर त्यांना फायदा होईल हे नक्कीच.